बातमी आहे बुलढाण्यामधून। बुलढाण्यामध्ये स्वाभिमानीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। आंदोलकांकडून तहसीलदारांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न झाला। 3 दिवसांपासून रविकांत तुपकरांचा अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि न्याय हक्कांसाठी शेतकरी आता रस्त्यावर उतरलेला आहे। बातमी आहे बुलढाण्यामधून। बुलढाण्यामध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे। तहसीलदारांची गाडी या आंदोलनादरम्यान पेटवण्याचा प्रयत्न झाला आणि प्रचंड आक्रमक असे शेतकरी दिसू लागलेत। न्याय हक्कांसाठी शेतकऱ्यांचा हा खरं तर लढा सुरू आहे, रस्त्यावर हा लढा सुरू आहे, पण आंदोलनाला एक वेगळंच वळण लागलंय। स्वाभिमानीच्या आंदोलन सध्या सुरू आहे बुलढाण्यामध्ये आणि तहसीलदारांची दरम्यान गाडी पेटवण्याचा प्रयत्न झाला। गेले 3 दिवस रविकांत तुपकर यांचं हे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि याला वेगळं वळण लागले। जाळपोळीच्या देखील अनेक ठिकाणी घटना घडल्यात। काल रात्री जवळपास तासभर चिखली बुलढाणा राज्य महामार्ग स्वाभिमानीनं रास्ता रोको केलेला होता।